नमस्कार मित्रांनो मी अनिल पाटील वनरक्षक भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही निकालाची वाट बघत आहात तसेच आन्सर की आन्सर की कधी येणार याबाबत पण तुम्ही खूप वेट करत आहात चला आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेऊया व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा तर वनरक्षक पेपर टी सी एस मित्रांनो नामांकित कंपनी असून हायटेक प्रकार गैरप्रकार समोर आला आहे बघा हा जो प्रकार आहे मित्रांनो हा समोर आलेला आहे त्यामुळे वन विभागाने टी सी एस कंपनीला आदेश दिले असून जोपर्यंत हायटेक प्रकरण चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढील प्रक्रिया सुरू करता येणार नाही बघा मित्रांनो जोपर्यंत जी काही प्रक्रिया आहे चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढील प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही म्हणजे ग्राउंड वगैरे पुढे होऊ शकत नाही ओके बघा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले चौकशी लवकर संपेल आणि वनरक्षक प्रक्रिया पुढे लवकरच पार पडेल म्हणजे मित्रांनो आता हे संपूर्ण अंतिम टप्प्यात आहे ही जी माहिती आहे ही माहिती मागच्या वेळीस देण्यात आलेली आहे चौकशीचे जे काही आदेश आहेत ते मागच्या वेळीच देण्यात आलेले आहेत आता हे अंतिम टप्प्यात आहे आता अचानकपणे केव्हाही आपल्याला आन्सर की पाहायला मिळेल आणि बघा तुम्हाला हा शब्द पुन्हा पुन्हा मी सांगत आहे की अचानकपणे केव्हाही जाहीर होईल तर मित्रांनो हे खरं आहे आणि तुम्ही वेबसाईट चेक करत राहा जे काही वेबसाईट आहे तुम्हाला माहितीच आहे वेबसाईट कोणती आहे फॉरेस्ट गार्डची वेबसाईट तुम्ही चेक करत राहा तिथे अचानकपणे निकाल जाहीर होणार आहे आन्सर की येणार आहे मित्रांनो आलं लक्षात आता पुढे प्रक्रिया कशी होणार आहे बघा आन्सर की आली निकाल जाहीर झाला गुणवत्ता यादी आली तर मग पुढे प्रक्रिया कशी असणार आहे समजून घ्या जाहिरातप्रमाणे बघा जाहिरातप्रमाणे पंचेचाळीस टक्के गुण घेणारा म्हणजेच परीक्षेत चोपन्न गुण घेणारा उमेदवार ग्राउंडसाठी पात्र होईल परंतु असे प्रत्येक विभागाच्या जाहिरातमध्ये सांगितलं असतेच कट नुसार पुढील प्रक्रियेसाठी घेतात पंचेचाळीस टक्के फक्त पास तुम्ही आहात यासाठी आहे मित्रांनो बघा आता तुम्हाला काहीजण सांगत आहे की ज्या उमेदवारांना पंचेचाळीस टक्के गुण आहेत ते उमेदवार ग्राउंडसाठी पात्र असतील असं सांगण्यात येत आहे परंतु मित्रांनो असं नाही ते फक्त हे पास होण्यासाठी असतं आणि जे काही तुमची गुणवत्ता यादी आहे कट ऑफ आहे कट ऑफनुसारच तुम्हाला पुढे प्रक्रियेसाठी बोलवलं जाणार आहे आलं लक्षात आणि ती गुणवत्ता जी यादे आहे लोकर पन है। यादी आहे ती लवकरच येणार आहे बघा त्याबाबत पण माहिती आहे आता पहिले सर्वसाधारण यादी पण लागेल मित्रांनो त्यानंतर तुम्ही कट ऑफनुसार पात्र असाल तर, पात तर ग्राउंड झाल्यावर अंतिम यादी जाहीर होईल तुमचे जे काही तुम्ही सिलेक्ट झाल्यावर पुढे तुमची पुरुष महिला दोघांची चालण्याची पण चाचणी होणार आहे मित्रांनो ओके तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण प्रक्रिया आहे आणि सर्वजण आता वाट बघत आहे आनसर किची निकालाची वाट सर्वजण बघत आहे आणि बघा मित्रांनो त्यांनी ही जी काही यादी आहे गुणवत्ता यादी असो निकाल असो आंसर की असो संपूर्ण प्रसिद्ध करून द्यायला पाहिजे होतं कारण पेपरहून पंधरा दिवसाच्या आत ते संपूर्ण त्यांना करावंच लागतं मित्रांनो टी सी एस कंपनीला ते संपूर्ण करावं लागतं परंतु ते झालं नाही बघा आता सप्टेंबर महिना लागलेला आहे अजूनपर्यंत आन्सर की जाहीर त्यांनी केलेलं नाही आणि हे एक चुकीचं आहे कारण खूप जण वाट बघत आहे एकतरी त्यांनी नोटिफिकेशन द्यायला पाहिजे म्हणजे आम्ही या या तारखेला निकाल जाहीर करू या या तारखेला आन्सर की जाहीर करू असं देखील त्यांनी जरी सांगितलं तर मग दिलासा मिळेल उमेदवारांना पण दिलासा मिळेल कारण बघा ना आता तेच तेच तुम्हाला सांगावं लागत आहे मित्रांनो कारण खूप जण विचारत आहे की सर काय अपडेट आहे काय अपडेट आहे वनरक्षक भरतीचं काय झालं काही जण तर म्हणत आहे पेपर पुन्हा होईल पेपर पुन्हा होईल मित्रांनो पेपर पुन्हा होणार नाही पेपर पुन्हा होत नाही मित्रांनो आता जी काही चौकशी आहे त्यामध्ये जे उमेदवार सापडले आहेत किंवा सापडतील त्यांनाच मित्रांनो त्यांच्यावरती जे काही गुन्हा दाखल आहे चौकशी आहे ते संपूर्ण प्रक्रिया होणार आहे पेपर जो आहे तो पेपर पुन्हा होणार नाही एवढं लक्षात ठेवा सर्वांना आता फक्त एकच सांगतो ग्राउंडची तयारी तुम्ही जोराने चालू ठेवा मित्रांनो ग्राउंड जवळ आलेला आहे अचानकपणे निकाल लागल्यानंतर ग्राउंडचं जे काही वेळापत्रक का आहे ते जाहीर होणार आहे आणि तुम्ही ग्राउंडसाठी तुम्हाला तिथे तारीख दिली जाईल ओके सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो काही नवीन माहिती किंवा अपडेट असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो धन्यवाद